हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल तेजूज किचन। आज आपण पाहणार आहोत साबुदाणा खिचडी कशी करायची। ते त्यासाठी साहित्य जे लागणार आहे आपण ते पाहूया। सर्वात आधी हा साबुदाणा आहे, मोठा घेतलात तरी चालेल, पण मी तर बारका शाबू घेतलेला आहे, झटपट भिजला असा शाबू आहे हा। टोमॅटो, एक टोमॅटो आहे, एक बटाटा, हे मीठ आहे, कोथिंबीर आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही खात असाल तर घ्या, हिरवी मिरची आहे ठेचलेली, साखर आहे आणि जिरे आहेत। आता आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहूया। आता मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये मी ऑइल टाकलेलं आहे। आता ते गरम झालं आहे, आता याच्यामध्ये आपण जिरे टाकूयात, एक दीड चमचा जिरे। ते छान तडतड द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण टोमॅटो टाकूया। एक टोमॅटो आहे हा मी ॲड करते, छान टळू द्यायचा आता हा टोमॅटो। आपण जिरे टाकल्यानंतर मी डिरेक्टली टोमॅटो टाकले, म्हणजे ते लवकर मऊ होईल त्यासाठी आपण आधी टोमॅटो टाकले। आणि मिरची सर्वात शेवटी टाकायची आपण। आणि आता याच्यामध्ये मी एक बटाटा आहे तो टाकते आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया। बटाटा सॉफ्ट होईपर्यंत आपण याला तळून घेऊया। आता बटाटे सॉफ्ट होत आहेत, आता आपण त्यामध्ये एक चमचा साखर टाकूया, म्हणजे तिखट आणि गोड हे टेस्ट छान लागते। एक चमचा साखर टाकते मी। आता आपण ह्याला मिक्स करूया। आता बटाटे सॉफ्ट झालेले आहेत, आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेच ॲड करते। तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तुम्ही त्या पद्धतीने टाका। मी एक दोन चमचे टाकलेले आहेत, आता आपण याला मिक्स करूया। मी मीठ आणखी नाही टाकलं, मीठ हे आपण सगळं शेवटी टाकूया। आता हे मिक्स करून घेते। आता हे सॉफ्ट झालेलं आहे, आता मी मीठ ॲड करते, चवीनुसार आपण मीठ घालूया। मी एक दीड चमचा टाकलेला आहे, आता मी याला मिक्स करते। आणि आता हे सगळं फ्राय झालेलं आहे, सॉरी मगाशी एक राहिलं होतं सांगायचं, ज्यावेळेस आपण शाबू याच्यामध्ये मिक्स करूत ना त्यानंतर आपण हे भाजलेलं दाण्याचं कूट आहे हे पण लागेल आपल्याला। आता आपण याच्यामध्ये साबुदाणा ॲड करूया, हे झालेलं आहे आपलं। आता मी हा भिजलेला साबुदाणा ॲड करते, एक दीड वाटी साबुदाणा आहे हा, जास्त वेळ नाही लागत बारीक असल्यामुळे साबुदाणा। आता आपण हे मिक्स करून घेऊया। मी हे छान मिक्स करून घेते। आता आपण साबुदाणा मिक्स करत असतानाच मी मगाशी सांगितलेलं हे दाण्याचं कूट आपण हे पण ॲड करूया, एक वाटी लागेल, मी पूर्ण ॲड करते याच्यामध्ये। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपण हे एक 5 ते 10 मिनिटं आपण ह्याला मस्तपैकी गरम करून घेऊया, एकदम बारीक गॅस करायचा आणि आपण ह्याला 10 मिनिट मिक्स करून घेऊया, म्हणजे ते छान गरम होऊन जाईल। हे आता छान गरम झाले, तुम्ही बघू शकता चिटकलेला नाही आहे किंवा गाठी पण झालेले नाही आहेत, किती मोकळा झालेला आहे हा शाबू। आता ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकतात, नसेल तर नाही केलात तरी चालेल, मी ॲड करते याच्यात। मी सर्व करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग दिसत आहे हे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात राहा, मस्त।